वसुदेवसुतं देवं कंसचाणोरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मित्रांनो नमस्कार सुलभ गीता रसामृताच्या या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचं आपलं एकविसावं चिंतन असणार आहे सुलभ गीता रसामृत आजचं प्रवचन एकविसावं आहे आणि आपला बारावा अध्याय सुरू आहे तर बाराव्या अध्यायाचे दोन भाग आपण घेतलेले आहे आणि आज आपण तिसरा भाग बघणार आहोत त्या तिसऱ्या भागामध्ये भगवंत भक्ताची लक्षणं सांगतात की आदर्श भक्त कसा असला पाहिजे खरा भक्त कसा असला पाहिजे तर त्यामध्ये बरीच काही लक्षणं सांगितलेली आहे पण आपण त्यामधली काही निवडकच घेतलेली आहे आणि आज आपल्याला पाच कडव्याचं चिंतन करायचं आहे हे पाच श्लोकावरती चिंतन करायचं आहे तेव्हा आज आपण जास्त वेळ न घेता लगेच आपण विषयाला प्रारंभ करूया भगवंत वदले सांगतो अर्जुना भगवंत वदले सांगतो अर्जुना माझ्या उत्तम भक्ताचे लक्षणं ज्याच्या ठाई वसती हे गुण तोची मला प्राणप्रिय जाणं तोची मला प्राणप्रिय जाणं तेव्हा भगवंत म्हणाले की अर्जुना तुला आता माझ्या मी उत्तम भक्ताची लक्षणं सांगत आहे आणि ज्याच्यामध्ये ही सगळी लक्षणं आहे तो मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे म्हणजे भगवंताला असा भक्त प्रिय आहे आणि आपल्या सर्वांनाच भगवंताचं प्रिय व्हायचं आहे नुसतं भक्त होऊन चालणार नाही तर भगवंताचं आपण प्रिय झालो पाहिजे भगवान श्री रामकृष्ण नरेंद्रावर किती प्रेम करायचे नरेंद्र भगवंताला किती प्रिय होता कारण नरेंद्रामध्ये भक्ताचे सगळे काही गुण होते आपल्यामध्ये जर हे गुण आले तर भगवंत आपल्यावर प्रेम करतील आपणसुद्धा भगवंताचं प्रिय हो होते भगवंत भक्ताची लक्षणं सांगतात श्रीरामकृष्ण भक्तांचे प्रकार सांगायचे भगवान श्री श्रीरामकृष्ण म्हणायचे की भक्त तीन प्रकारचे असतात उत्तम भक्त मध्यम भक्त आणि कनिष्ठ भक्त तेव्हा कनिष्ठ भक्त कोण आहे कनिष्ठ भक्त तो आहे की जो म्हणतो की भगवंत तिथे दूर दूर स्वर्गामध्ये कुठेतरी बसलेला आहे आणि तो तिथे बसून सगळा कंट्रोल करतो आहे हे आहे कनिष्ठ भक्त या कनिष्ठ भक्ताच्या प्रकारामध्ये येतात असं ठाकूर म्हणतात आणि मध्यम भक्त कोण आहे की जो म्हणतो की भगवंत तिथे तेवढा लांब नाही आहे तो माझ्या हृदयामध्ये आहे माझं हृदयच भगवंताचं मंदिर आहे आणि तो भगवंत माझ्या हृदयामध्येच आहे हे आहे मध्यम भक्ताचा प्रकार मध्यम भक्त म्हणतात की भगवंत माझ्या हृदयामध्ये आहे आणि उत्तम भक्त कोण आहे उत्तम भक्त तो आहे जो की जो म्हणतो की भगवंत सगळीकडेच आहे तो माझ्या हृदयातही आहे आणि बाहेरही आहे आणि तो सर्वत्र व्यापलेला आहे तो कणाकणामध्ये आहे म्हणजे ही जी दृष्टी असते त्याला ठाकूरांनी उत्तम भक्त म्हटला आहे की जो भक्त भगवंताला सर्वत्र सगळीकडे बघतो आपल्या आतमध्ये पण बघतो त्याला बाहेर पण बघतो त्याला कणाकणामध्ये पण बघतो तो आहे उत्तम भक्त आणि त्यानंतर ठाकूर म्हणायचे की तीन प्रकारचे भक्त आहे एक सात्विक राजसिक आणि तामसिक आता हा जो सात्विक भक्त आहे तो शांतपणे काहीही दिखावा न करता आपली साधना करत जातो तो आपल्या साधनेचं सा प्रदर्शन करत नाही तो आपल्या मच्छरदानीमध्ये बसून भजन करतो त्याचं बाकी गोष्टीकडे तेवढं लक्ष नसते आपले कपडे खूप टिपटाप राहिले पाहिजे किंवा आपलं घर टिपटॉप राहिलं पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टीकडे त्याला विशेष लक्ष नसतं जे मिळालं ते जे खातो आणि समाधानी राहतो आणि भगवंताचं स्मरण करतो आणि कुणाला माहीत पण होऊ देत नाही याला सात्विक भक्त म्हटलं आहे राजस भक्त खूप भक्तीचा दिखावा करतो तो देवदेवताची फोटो फोटो लावणार खूप आपलं रेशमाचं कापड घालून आरती करणार म्हणजे जेवढा जास्त करतील तेवढा आपल्या भक्तीचा दिखावा करण्याचा प्रयत्न करतो तो हरणाच्या कातडीवर बसणार ध्यान करायला लोकांच्या समोर बसणार लोकांना दाखवणार की बघा मी किती जपध्यान करतो साधन भजन करतो म्हणजे राजसिक भक्ताची भक्ती अशा प्रकारे असते हो खूप मोठा नैवेद्य ऑफर करायचा भगवंताला सोळा प्रकारचे भोग चढवायचे आणि हे सगळं जे असतं ते राजसिक भक्ताचं लक्षण आहे आणि तामसिक भक्त ठाकूर म्हणायचे की तो दरोडेखोरासारखा असतो तो भगवंतावर जोर करतो तू मला दर्शन देणार नाही तू मला दर्शन दिलंच पाहिजे तू कसा मला दर्शन देणार नाही बघून घेतो तू दर्शन दिलं नाही तर मी गळा कापून घेईल म्हणजे अशा प्रकारची भगवंतावर तो जबरदस्ती करतो की तुला मला दर्शन द्यावंच लागेल त्याला ठाकूरांनी म्हटलं आहे की तामसिक भक्त तेव्हा इथे आपण बघतो की राजसिक तामसिक आणि सात्विक ठाकूर म्हणतात उत्तम मध्यम आणि कनिष्ठ आणि पुन्हा म्हणायचे की सकाम भक्त आणि निष्काम भक्त जो सकाम भक्त असतो तो भगवंताला काहीतरी मागत असतो आणि भगवंताला अशी भिकाऱ्याची भक्ती आवडत नाही भगवंत अशा भक्तांवर भक्ता प्रेम करत नाही की जे भगवंताला काहीतरी मागतच राहतात आणि निष्काम भक्त जो काहीही मागत नाही एखादा मित्र असेल तुमच्या घरी येतो पण तुमच्याकडून तो काहीच मागत नाही तुम्हाला बघायला येतो कारण तुमच्यावर तो प्रेम करतो म्हणून तुम्हाला तो मित्र आवडतो दुसरा एखादा मित्र येतो प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे मागतो अरे याच्यासाठी पैसे दे फी भरायचे आहे अमुक करायचं आहे अशा मित्राला तुम्ही लांबच ठेवता त्याला घरी येऊ देत नाही तो तुम्हाला आवडत नाही तेव्हा सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती दोन्ही प्रकारच्या भक्ती आहे तर आता भगवान कृष्ण आपल्याला जे भक्ताची लक्षणं सांगत आहे उत्तम भक्ताची लक्षणं सांगत आहे आता ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया द्वेषकुणाचा कधी करत नाही द्वेषकुणाचा कधी करत नाही मनात सदा मैत्री करुणेचा भाव हर्ष शोकभय अहंकारही नाही सर्वांविषयी बाळगतो समभाव सर्वांविषयी बाळगतो समभाव तेव्हा इथे पहिलं लक्षण काय अद्वेष्टा सर्व तो कुणाचाही द्वेष करत नाही जो खरा खरा भक्त असतो तो कुणाचाही द्वेष करत नाही द्वेष काय आहे एक वृत्ती आहे हृदयराम खूप लोकांचा द्वेष करायचा तेव्हा भगवान श्री रामकृष्ण त्या हृदयला म्हणाले अरे हृदय तू असा लोकांचा द्वेष करतो त्यांची निंदा करतो हे बरोबर नाही तू जेव्हा भगवंताला प्रार्थना करशील तेव्हा यासाठी पण प्रार्थना कर की देवा माझ्यामधली द्वेषबुद्धी काढून टाक अरे सगळ्यामध्येच भगवंत आहे आणि मग ठाकूर म्हणाले की कामारपुकरला अशी एक बाई होती ती सगळ्यांचा द्वेष करायची कुणाला जवळ येऊ देत नव्हती आणि म्हातारपणा तिच्या पायाला गँगरिंग झालं तो पाय सडला त्या पायामधून रा वास यायला लागला तेव्हा तिच्यापाशी कोणीही जाऊ शकत नव्हतं कारण तिला कोणीच आवडत नव्हतं तर शेवटी तिला गँगरिंग झाला आणि त्याचा सडल्याचा वास येऊ लागला तेव्हा तिच्याजवळ तिची सेवा करायला कोणीही जाऊ शकत नव्हतं बघा बघ म्हणे असे निंदा केली किंवा द्वेष केला तर असे परिणाम भोगावे लागतात म्हणजे ठाकूरांनी हृदयरामला खूप सावध केलं तेव्हा इथे द्वेषबुद्धी आपल्यामध्ये नसायला पाहिजे आता बघा आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं पण स्वामीजी जेव्हा इंग्लंडमध्ये गेले तेव्हा बघा त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी बिलकुल द्वेष नव्हता जरी आपण त्यांचे गुलाम होतो त्यांचं आपल्यावर राज्य होतं पण स्वामीजींनी ब्रिटिशांचा द्वेष केला नाही तिथे जाऊन त्यांना मदत केली लंडनमध्ये कितीतरी व्याख्यानं दिली इंग्लंडमध्ये कितीतरी व्याख्यानं दिली एवढंच नव्हे तर एवढं प्रेम केलं की त्यांना तिथून चार शिष्य मिळाले गुडविन हा इंग्लिश होता आता हा गुडविन ब्रिटिश हा इंग्लंडचा होता आणि त्याची इंग्रजी खूप चांगली होती शॉर्ट हँड करायचा आज आपल्याला स्वामीजींचं जे काही साहित्य मिळते ते साहित्य या गुडविनमुळे आपल्याला मिळते त्यानं सगळे स्वामीजींचे लेक्चर शॉर्ट हँडमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवले म्हणून आपल्याला कम्प्लीट वर्क्स मिळते आता तो इंग्लंडचा होता भगिनी निवेदेता इंग्लंडची होती पण येऊन भारतामध्ये सेवा केली कॅप्टन सेव्हियर मिसेस सेव्हियर दोनही इंग्लिश होते त्या लोकांनी भारतामध्ये येऊन मायावती आश्रम सुरू केला म्हणजे हे ब्रिटिश लोकसुद्धा स्वामीजींचे शिष्य बनले म्हणजे स्वामीजींनी त्यांचा द्वेष केला नाही की हे आमचे राज्यकर्ते आहे आम्हाला त्रास देतात म्हणून द्वेष केला नाही म्हणजे स्वामीजींनी कुणाचाही द्वेष केला नाही त्यांच्या चुका अवश्य दाखवून दिल्या पण द्वेष भावना नव्हती एकदा ठाकूर नरेंद्राला म्हणाले की नरेंद्र जेव्हा म्हणे तू इकडे आध्यात्मिक जीवन जगतो देवाकडे जातो तेव्हा लोक तुझी निंदा करतील मग तू त्याला काय समजशील नरेंद्र म्हणाला की जर म्हणे लोकं माझी टिंगल करतील मजा करतील की अरे काय पागल झाला काय रामकृष्णाकडे कशाला जातो तर मी म्हणेल की हाती चलता आहे कुत्ते भुंकते आहे हत्ती आपला जात आहे आणि कुंत्रे भु भुंकत आहे आता हे कुत्रे भुंकत आहे त्याच्याकडे आपण कशाला लक्ष द्यायचं ठाकूर म्हणाले अरे नाही नाही तितक्या लांब जाऊ नको त्यांच्यामध्ये पण नारायण आहे ना तेव्हा त्यांना कुत्र्यासारखं समजू नको त्यांना कुत्र्यांसारखी वागणूक देऊ नको त्यांच्यामध्ये पण नारायण आहे म्हणजे ठाकूर आणि नरेंद्राला इथे बघा सावध केलं की जरी कुणी त्रास दिला तरी त्यांच्यामध्ये पण नारायण आहे म्हणून आपण त्यांचा द्वेष करू नये तेव्हा ही द्वेषबुद्धी मनातून आपण काढून टाकायला पाहिजे म्हणून भगवंत म्हणतात द्वेषकुणाचा कधी करत नाही मनात सदा मैत्री करुणेचा भाव मनात सदा मैत्री करुणेचा भाव मनामध्ये नेहमी सर्वांविषयी मैत्रीचा भाव पाहिजे सगळे आपले मित्रच आहे सगळ्यांना पण मदत करण्यासाठी तयार पाहिजे आणि हृदयामध्ये करुणा पाहिजे ज्या हृदयामध्ये करुणाच नाही दया नाही तो काही मनुष्य आहे का ज्याचं हृदय दगडाचं आहे इतरांचे दुःख बघून त्याला काहीही वाटत नाही दुःख दूर करण्यासाठी प्रयत्नही करत नाही तर तो तर काय भक्त काय मनुष्य पण होऊ शकत नाही म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे आय कॉल्ड मे महात्मान आय कॉल मे महात्मन हूज हार्ट्स ब्लीड्स फॉर द पुअर अदरवाईज इज ए दुरात्मन ज्याचं हृदय गरिबांसाठी कळवळते तोच महात्मा आहे बाकी दुरात्माच आहे म्हणजे हृदयामध्ये कुठेतरी करू पाहिजे स्वामी विवेकानंद कन्याकुमारीच्या खडकावर जाऊन बसले आणि भारतामधलं एवढं दारिद्र्य अज्ञान अंधविश्वास स्त्रियांवरती अत्याचार हे सगळं बघितलं आणि त्यांचं हृदय द्रवलं त्यांच्या डोळ्यामधून अस्रूच्या धारा लागल्या ह्या माझ्या बांधवांसाठी मी काय करू शकतो त्यांच्या हृदयामध्ये जर करुणा नसती तर त्यांना एवढा त्रास घेऊन कष्ट सहन करून हे सगळं कशाला करायला लागलं ला असतं पण त्यांच्या हृदयामध्ये करुणा होती भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की अरे मला माहिती आहे तू सप्त ऋषीमधला एक ऋषी आहे लोकांचं दुःख बघून तुझं हृदय द्रवलं त्यांना मदत करण्यासाठी तू आलेला आहे म्हणजे बघा करुणा पण पाहिजे मैत्री पण पाहिजे करुणा पण पाहिजे हर्ष भय अहंकारही नाही हर्षशोक भय अहंकारही नाही सर्वांविषयी बाळगतो समभाव आता हर्ष आणि शोक ह्या दोन गोष्टी आहेत तर इथे हर्ष पण नाही म्हणजे काय होतं की आपल्याला जर काही गोष्टी प्राप्त झाल्या अचानकपणे प्राप्त झाल्या खूप पैसा मिळाला खूप यश मिळालं खूप आपली प्रसिद्धी झाली तर मनुष्य ते हजम करू शकत नाही तो पचवू शकत नाही त्याला जर अशा काही मोठमोठ्या गोष्टी प्राप्त झाल्या तर आपण बघतो हो, त्याचा स्वभावच बदलून जातो तो साधारण मनुष्य राहत नाही त्याला त्या पैशाचा अहंकार होतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जरी आल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी जरी आल्या तरी तेवढा हर्ष करण्याची गरज नाही ते सगळं आपल्याला डायजेस्ट करता आलं पाहिजे स्वामीजींना अमेरिकेमध्ये किती प्रसिद्धी मिळाली पण बघा एका रात्रीमधून सगळे जग प्रसिद्ध झाले पण ते सगळं त्यांनी बरोबर हजम केलं डायजेस्ट केलं तेव्हा कितीही जरी आपल्याला मिळालं तर त्या भगवंताच्या दयेनंच मिळालं कृपेनंच मिळालं हा भाव ठेवून आपण नम्रताच बाळगली पाहिजे आपल्याला अहंकार होता कामा नाही म्हणून हर्ष त्यानंतर शोक म्हटला आहे की मनुष्य काय होतो जेव्हा काही असे प्रसंग घडतात कोणी घरामधलं जवळचं नातेवाईक गेलं असेल तेव्हा मनुष्य शोकाकुल होऊन जातो आणि शोक झाला की भगवंताची भक्ती कमी होते मी बघितला हैदराबादला एक भक्त होता दोनही नवरा बायको दोघेही चांगले भक्त होते नेहमी यायचे मठामध्ये अ तिचा पती काय पासष्ट सत्तर वर्षाचा असेल तर तो गेला आणि पती वारल्यानंतर ती बाई म्हणते की उपयोग काय आहे रामकृष्णांकडे जाऊन ते तर माझ्या पतीला घेऊन गेले आणि त्या दिवसापासून त्या बाईनं मठामध्ये येणंच बंद करून टाकलं आता बघा म्हणजे तिला एवढा शोक झाला की तिची भक्ती जी होती थोडीफार भक्ती थो होती थो ती भक्ती पण गेली अरे ह्या गोष्टी स्वाभाविक आहे भगवान बुद्धाकडे एक स्त्री आली आणि म्हणाली की मला मदत करा बाई काय झालं नाही नाही माझा मुलगा वारला एकुलता एक मुलगा तुम्ही त्याला जिवंत करा भगवान बुद्ध म्हणाले ठीक आहे मी प्रयत्न करतो पण तू जा ह्या गावामध्ये जा आणि त्या गावामधून मोहरी घेऊन ये मोहरीचं बी घेऊन ये पण मात्र अट आहे की ज्या घरी आत्तापर्यंत मृत्यू झालेला नसेल त्या घरामधून तुनं मोहरी आणून मला द्यायची आहे अ त्या बाईला आनंद झाला वा वा, वा खूप छान झालं ती गावामध्ये घरोघरी फिरली प्रत्येक घरी विचारायची तुमच्या घरी काही कोणाचा मृत्यू झाला आहे का प्रत्येक म्हणायचे की हो आमचा भाऊ गेला आजोबा गेले वडील गेले तिला एकही घर सापडलं नाही की ज्या घरामध्ये मृत्यू झालेला नव्हता शेवटी खाली हातानं ती परत आली आणि ते म्हणाले की भगवंता मला कळलं मला उत्तर मिळालं की जन्म आला की मृत्यू होणारच आहे मग आता हा जर मृत्यू स्वाभाविक आहे तर एवढा शोक भक्ताने कशाला करायला पाहिजे पण कधीकधी भक्त एवढे शोकाकुल होतात विराहामध्ये पत्नीचा मुलाचा ते भगवंतालाच विसरून जातात म्हणून अशा भक्तामध्ये उत्तम भक्तामध्ये हा शोक पण असायला नको त्यानंतर भय अहंकारही नाही भय पण नाही आणि अहंकार पण नाही ना कारण भय म्हणजे ह्या जगामध्ये नुसतं भयच आहे भयाशिवाय काय आहे प्रत्येक क्षणी आपण भयामध्येच जीवन जगत असतो भीती 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 त्यामुळे भर्तृहरी छान म्हणतात भर्तृहरी म्हणतात सर्वं सर्व वस्तू भयान्वितम भुवी नृणाम वैराग्यमेव अभयम सर्व वस्तु भयान्वितम भुवी नृणाम वैराग्यमेव अभयम ह्या जगामधल्या सर्व वस्तूच भयग्रस्त आहे फक्त वैराग्याचा आहे की जे एकमेव अभय आहे कारण बघा ना कोणती आपल्याकडे जर पैसे असेल तर चोराचा भय चोर चोरी करून घेऊन जाईल आपल्याकडे पैसे असेल तर गव्हर्मेंटचा भय अरे इन्कम टॅक्सवाले इन्कम टॅक्सवाले आपल्या घरावर धाड टाकतील गव्हर्मेंट आपल्याला पकडतील म्हणजे पैसा असला तरी भय तारुण्य आहे तरी भय की अरे हे तारुण्य किती दिवस राहणार मग म्हातारा होईल मग काय होईल जन्म आहे तर मृत्यूचा पण भय आहे राजा आहे त्याला शत्रूचा पण भय आहे पंडित आहे त्याला भय आहे की आपण हारणार तर नाही वादविवादात म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे भयच आहे सर्वम वस्तू भयान्वितम या जगामध्ये सगळ्या गोष्टीच भयानं भरलेल्या आहेत आपण भयामध्येच जीवन जगतो भयामध्येच राहतो म्हणून स्वामीजी म्हणतात बी फिअरलेस अरे निर्भय व्हा कशाला घाबरता भगवंत आहे की काही आलं काय ना गेलं काय त्याची काळजी कशाला घेता तो करेल तुमचं लक्षण भक्ती असेल तर पण इथे आपण सग दिवसभर आणि जन्मभर भयामध्ये जगत असतो प्रत्यक्षाने आपल्याला कशाचं ना कशाचा तरी भय असते नोकरी असेल तर आपली नोकरी गेली तर काय होईल ती नोकरी जाण्याचं भय बघा आईवडील असेल म्हातारे ते आईवडील जाण्याचं भय अरे आपले आईवडील गेले तर आपलं कसं होईल म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये भयच आहे म्हणून इथे भक्तामध्ये हे भय पण असायला नको तो निर्भय असला पाहिजे कारण त्याच्या पाठीशी भगवंत आहे तो त्याची काळजी घेतो आहे त्याला भय करायची काय गरज आहे म्हणून भय त्याच्यामध्ये नसायला पाहिजे आणि अहंकारही नाही तेव्हा भक्तामध्ये अहंकार असायला नको जर भक्तामध्ये अहंकार असेल तर त्याचा पूर्ण विनाश करून टाकते तेव्हा हा अहंकार कुठेही आपल्या मनामध्ये शिरता कामा नाही मी 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 जय मी केलं मी केलं मी केलं मी केलं ठाकूर म्हणायचे की उंच टेकडीवर पाणी साचत नाही अहंकार असेल तर तिथे भक्तीचं पाणी साचत नाही अहंकार आपल्याला माहीत आहे की महाभयंकर आहे अहंकारामुळेच आपला विनाश होतो आपल्याला वाटते की आपणच सगळं काय करतो आहे आणि भगवंत सगळं करतं आहे हे आपण विसरून जातो तेव्हा हा अहंकारसुद्धा आपण सोडला पाहिजे मी कुठेतरी एक गोष्ट वाचली आहे की शिवाजी महाराजांच्या जीवनामधली की जेव्हा शिवाजी महाराज सिंहगडचा किल्ला बांधत होते तेव्हा तिथे खूप मजूर कामावर होते बऱ्याच लोकांची ती राहायची व्यवस्था होती खायची व्यवस्था होती तेव्हा समर्थ रामदास स्वामी तिथे गेले आणि त्यांनी बघितलं की शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कुठेतरी अहंकार झाला आहे था की ह्या एवढ्या लोकांना मी पोचतो आहे एवढ्या लोकांची मी देखभाल करतो आहे इतक्यांना मी खायला प्यायला देतो आहे तेव्हा समर्थ रामदास महाराजांनी शिवाजी महाराजांना म्हटलं की म्हणे शिवबा तो तिथे मोठा दगड आहे तो घेऊन हे बरं तो दगड आणला शिवाजी महाराजांनी म्हणजे फोड त्याला आणि शिवाजी महाराजांनी तो दगड तोडला आणि तो दगड तोडल्यानंतर त्यामधून एक मोठा बेडूक बाहेर पडला आता समर्थ म्हणतात की शिवबा बघ तू म्हणतो की मी या एवढ्या लोकांना सांभाळतो त्या दगडामध्ये त्या बेडकाला अन्नपाणी कोण देत होता तेव्हा शिवाजी महाराजांना कळलं की तोच एकमात्र आहे त्याला आपण विश्वंभर म्हणतो की तो विश्वाचं भरणपोषण करतो आणि मी म्हणत होतो की मी जे सगळं करतो आहे माझी केवढी चूक आहे म्हणजे महाराजांनी दाखवून दिलं आणि तुकडोजी महाराजसुद्धा म्हणतात की अहंकारच आपल्या बंधनाचं कारण आहे त्यांच्या एका गाण्यामध्ये छान म्हटलं देवाच आहे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई देवाचं देवत्व आहे ठाई ठाई अहंकार मेल्याविना अनुभव नाही देवाचे देवत्व आहे ठाई ठाई अहंकार मेल्याविना अनुभव नाही हा अहंकार गेल्याशिवाय भगवंताचं अस्तित्व आपल्याला दिसू शकत नाही कारण जोपर्यंत हा मी आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवंताला स्थानच नाही म्हणून भगवंताचं अस्तित्व इथे म्हणतात देवाचं देवत्व आहे ठाई ठाई अहंकार मेल्याविना अनुभव नाही असे हे तुकडोजी महाराज म्हणतात त्यांच्या एका अभंगामध्ये तेव्हा अहंकार पण नाही आणि सर्वांविषयी बाळगतो समभाव हे सर्वांवर समभाव आहे कारण सगळ्यामध्ये भगवंत आहे म्हणून तो भेदबुद्धी कुठे करत नाही आपण मागे बघितला आहे विद्याविनाय संपन्ने ब्राह्मणे गवीस्तिनी शनिचय शुपाकेच शुपाकेच्या पंडिता समदर्शना इथे भगवंतानी म्हटलं आहे की तो पंडित आहे की जो विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचय शपाके शपाकेच या सगळ्यामध्ये भगवंताला बघतो तो खरा पंडित आहे म्हणजे ही समबुद्धी आहे इथे जात पात धर्म ह्या सगळा सगळा भेद निघून जातो सगळ्यामध्ये तो परमेश्वर आहे ह्या भावाने तो, तो इतरांशी मैत्रिणी आणि प्रेमाने व्यवहार करतो तो खरा भक्त आहे त्यानंतर दृढनिश्चयपूर्वक साधना करी दृढनिश्चयपूर्वक साधना करी अपेक्षा कसलीच ठेवत नाही मनात सर्वदा समाधान असते भोगवांवर किंचित आसक्ती नाही भोगांवर किंचित आसक्ती नाही तर इथे म्हटलं आहे दृढनिश्चयपूर्वक साधना करी हा दृढनिश्चय हा सुद्धा एक गुण भक्तामध्ये असायला पाहिजे कारण दृढनिश्चय असल्याशिवाय डिटर्मिनेशन असल्याशिवाय आपण साधना करू शकत नाही तेव्हा इथे दृढनिश्चय पाहिजे की मला भगवान लाभ झालाच पाहिजे भगवान बुद्ध गयेला त्या वृक्षाखाली बोधीवृक्षाखाली बसले आणि म्हणाले की जोपर्यंत मला निर्वाण लाभ होत नाही तोपर्यंत मी या आसनावरून उठणारच नाही बघा एवढा दृढनिश्चय आहे इहासाने शुष्य तुम्ही शरीराम त्वगस्ती मासम प्रळयांच्या यातू ह्या आसनावरच माझं शरीर गेलं माझे हाडं मांसं जरी ते गळून पडले तरी मला निर्वाण लाभ झाल्याशिवाय की जो अतिशय दुर्मिळ आहे तो मला निर्वाण लाभ झाल्याशिवाय मी आसनावरून उठणार नाही अशी प्रतिज्ञा करून ते ध्यानाला बसले आणि शेवटी त्यांनी समाधी प्रा प्राप्त करून घेतलीच भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य हे भगवान बुद्धाचं वाक्य लिहून ठेवायचे आणि त्यांनी पण दृढनिश्चय केला होता की आपल्याला भगवान लाभ झालाच पाहिजे आपण भगवान लाभ करून घेतलाच पाहिजे म्हणजे मनामध्ये दृढनिश्चय पण पाहिजे ठाकूरांची एक सुंदर गोष्ट आहे दोन शेतकरी होते आणि त्यावेळेस उन्हाळा होता सगळीकडे दुष्काळ पडलेला होता आता काय करायचं शेतीला पाणी पाहिजे पाणी जर आणलं नाही शेतीला तर काय आपले मुलंबाळं मरतील म्हणून दोघंही गेले शेतावर एक बाजूच्या शेतामध्ये होता या इकडल्या शेतामध्ये होता जवळच नदी होती त्यांनी नदीपासून एक कालवा खोदायला सुरुवात केली आता कालवा खोदत आहे तेव्हा एका जणाची पत्नी आली ते म्हणते की अहो काय झालं तुमचे दोन वाजून गेले जेवायची वेळ झाली काय तुम्ही खाणंपिणं सगळे विसरलात का बघा मी तुमचं जेवण आणलं आहे पहिले जेवण करून घ्या तो एवढा खवळला काय तुला कळत नाही तुला एवढी बुद्धी नाही आहे एवढी अक्कल नाही एवढं एवढा दुष्काळ पडला आहे जर शेतामध्ये पाणी नसेल तर आपले बाळ उपासमारीनं मरतील जोपर्यंत मी नदीला माझ्या शेताशी जोडत नाही कालव्याच्या माध्यमातून तोपर्यंत मी काहीही खाणार नाही पिणार नाही आणि त्यानं आपलं काम सुरूच ठेवलं संध्याकाळपर्यंत त्यानं कालवा खोदलाच आणि शेवटी पाणी आपल्या शेतामध्ये आणलंच आणि पाणी शेतामध्ये आल्यानंतर मग घरी गेला आणि आता घेऊन ये आंघोळ केली म्हणजे आता चिलम घेऊन ये म्हणजे आता जेवायला घेऊ नये निश्चिंत झाला त्याच्या शेतामध्ये पाणी आलं आणि दुसरा शेतकरी होता त्याची पत्नी पण आली हो इथे काय करता आहे मी तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या वस्तू केलेल्या आहे ते तुम्ही खाणार नाही का काम नंतर करा तुम्ही हो हो तू एवढा त्रास घेतला आहे माझ्यासाठी आणि एवढं सगळं करून आणलेलं आहे तर मी ते पहिले खाल्लंच पाहिजे तो बेटा गेला जेवण करायला घरी गेला आणि घरी गेला आणि पुन्हा काही आलाच नाही आणि त्याच्या शेतामध्ये पाणी कधी आलंच नाही म्हणजे बघा ह्या एका शेतकऱ्याचा कसा दृढनिश्चय होता की शेतामध्ये पाणी आल्याशिवाय मी जेवण करणार नाही आपण पण आपल्या जीवनामध्ये असा निश्चय केला पाहिजे की दररोज सकाळी उठून कमीत कमी एक हजार वेळा भगवंताचं नाव घेतल्याशिवाय जप केल्याशिवाय मी नाश्ता करणार नाही असा निश्चय आपल्याला पण करावा लागतो की मी दररोज कमीत कमी पाच हजार वेळा तरी भगवंताच्या नावाचा जप करणारच म्हणजे अशा प्रकारे आपण दृढनिश्चय केल्याशिवाय होत नाही साधना तेव्हा जर आपल्याला साधना करायची असेल तर इथे दृढनिश्चय पाहिजे की मी हे एवढं करणारच त्याशिवाय मी झोपणार नाही त्याशिवाय मी जेवणार नाही म्हणजे अशा प्रकारे जर दृढनिश्चय असेल तर आपण साधना करू शकू आपण जर ढिलाई सोडून दिली काय आज झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं बनतं बनतं बन जाई होईल आज नाही उद्या कधीतरी होईलच या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात होईल एवढी घाई कसली आहे असं जर म्हटलं तर भगवानला कधीच होणार नाही म्हणून भक्तामध्ये दृढ निश्चय पाहिजे इथे गीतेमध्ये म्हटलं आहे भगवान श्रीरामकृष्णांनी पण म्हटलं आहे की तुमच्या मनामध्ये दृढ निश्चय पाहिजे आणि एक काय म्हणतो तो अपेक्षा कसलीच ठेवी तर नाही तुम्ही साधना करताना तुम्ही भगवंताचं स्मरण करताना ध्यान करताना मनामध्ये कोणतीही कामना ठेवून करू नका कारण तुम्ही मनामध्ये कामना ठेवून जर ती साधना केली तुमची ती कामना पूर्ण होईल पण तुम्ही केलेली साधना सगळी वाया जाईल त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही कारण तुम्ही ती वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी तुमची आध्यात्मिक शक्ती खर्च करून टाकली नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर किंवा भगवंताची उपासना करायला बसल्यानंतर मनामध्ये कोणतीही कामना बाळगू नका ते मनामध्ये कामना ठेवून साधना करू नका जर तुम्ही मनामध्ये कामना ठेवून साधना केली तर भगवंत तुमची कामना पूर्ण करतील पण तुमचा आध्यात्मिक विकास होणार नाही कारण तुम्ही जे काही कमावलं साधनेद्वारे ते तुम्ही ती वस्तू प्राप्त करून गमावलं म्हणजे तुम्ही साधनेच्या बदल्यात भौतिक गोष्टी प्राप्त केल्या पण आध्यात्मिक प्रगती मात्र तुमची मुळीच झाली नाही म्हणून भक्त इथे काय म्हणतात की दृढनिश्चयपूर्वक साधना करी अपेक्षा कसलीच ठेवित नाही तो कशाचीही अपेक्षा ठेवत नाही मी साधना करतो आहे फक्त भगवंताचा लाभ करून घेण्यासाठी अशा प्रकारचा भक्त पाहिजे त्यानंतर मनात सर्वदा समाधान असते भोगावर किंचित आसक्ती नाही भोगावर किंचित आसक्ती नाही मनात सर्वदा समाधान असते हा समाधान गुण खूप आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे आज मनुष्याला समाधानच नाही इव्हन भक्तांनासुद्धा समाधान नाही म्हणतात आम्ही भक्त आहोत पण बघा किती लोभी असतात अरे एक घर झालं दुसरं पाहिजे दुसरं झालं तिसरं पाहिजे गाडी पाहिजे घोडा पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे आता जर भक्ताच्या जीवनामध्ये जरा लोभ आला आणि तो समाधानी झाला नाही ठाकूर म्हणायचे की कि तुम्हाला किती पाहिजे तुमचं कुटुंब आणि तुमचे मुलंबाळं यांना पोसायचं आहे एकदा तुमच्या मुलांना तुमच्या पा त्यांच्या पायावर उभं केलं की तुमची जबाबदारी संपली त्यांना शिक्षण देणं मोठं करणं लाण्याचं मोठं करणं आणि त्यांना पायावर उभं करून देणं त्यांचं लग्न करून देणं एवढी तुमची जबाबदारी आहे एक गृहस्थ या नात्यानं तुमचं एवढंच कर्तव्य आहे आता तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही जमवायला लागले अरे पण तुम्ही तर घेऊन जाणार नाही मग एवढं करतं कोणासाठी ते मुलांसाठी अरे पण ते मुलं तुम्ही एवढं कमावून ठेवलं तर बिघडतील वाया जातील आळशी बनतील काम करणार नाही आपल्या वडिलांनी तर एवढं करून ठेवलं बघा स्वामी विवेकानंदांचे वडील खूप दान करायचे सगळं काही लोकांना वाटून द्यायचे तेव्हा एक दिवस नरेंद्र म्हणालात की बाबा तुम्ही सगळं वाटून देता माझ्यासाठी काय ठेवलं तेव्हा विश्वनाथ दत्तानी नरेंद्राचा हात धरला त्याला एका मोठ्या आरशासमोर घेऊन गेले आणि नरेंद्र आरशामध्ये बघ मी तुला एवढं चांगलं शरीर दिलं बुद्धी दिली आता तू तु, तुझ्या पायावर उभा राहून कमाई करायची आहे माझ्या पैशाच्या भरोशावर बिलकुल राहू नको माझं कर्तव्य मी पार पाडलेलं आहे तुला शिकवलेलं आहे आता तू पैसा कमावून मग मजा कर म्हणजे असा आपला दृष्टिकोन पाहिजे सगळं काही साथ पिढ्यासाठी करून ठेवायचं कशाला समाधानच नाही पन्नास लाख आहे तर एक कोटी झाले पाहिजे एक कोटी आहे तर दोन कोटी झाले पाहिजे आणि मग एवढा लोक मग कर्ज काढतात मग कर्ज काढल्यावर ते कर्ज देऊ शकत नाही बँकेचं लोन असते मग सगळं विकावं लागतं सगळी प्रॉपर्टी विकावी लागते आणि किती कष्ट आणि चिंत टे डिप्रेशन टेन्शन तणाव ह्या सगळ्या गोष्टी आपण ओढून घेतलेल्या आहे हे भक्ताला शोभतं का त्या भक्तानं समाधानी राहायला पाहिजे ना जेवढे मिळालं त्यामध्ये भक्ताने समाधान मानायला पाहिजे पण नाही खूप पाहिजे 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 कुठे काही मर्यादाच नाही तर ह्या जर एकदा मनामध्ये भक्ताचा लोभ शिरला तर त्याची भक्ती वगैरे काही राहत नाही जास्तीत जास्त पैसे आपल्याला कसे कमावता येईल जास्त नफा कसा मिळवता येईल आपली कंपनी कशी वाढवता येईल एक कोटीचे दहा कोटी कसे करता येईल रात्रंदिवस त्याचं हेच चिंतन सुरू असतं आता कुठे भगवंताचं स्मरण करणार कुठे वेळ तरी कुठे आहे म्हणून इथे म्हटलं आहे की मनामध्ये आपल्या समाधान पाहिजे म्हणून कबीरदास म्हणतात एक सुंदर दोहा आहे त्यांचा साई इतना दीजिए, साई इतना दीजिए, जा में कुटुंब समाय, मैं कुटुंब भी भूखा नाहू साधु न भूखा जाय कबीरा साधु न भूखा जाय साई इतना दीजिए ज्या मय कुटुंब समाय भगवंता मला एवढंच दे की ज्यामुळे मी माझं कुटुंब चालवू शकेल मै बी भूका ना राहू साधून भूका जाय मी पण उपाशी राहायला नको माझं कुटुंब पण उपाशी राहायला नको आणि माझ्या दारामध्ये जर कोणी साधू आला तर त्याला द्यायलासुद्धा माझ्याकडे काहीतरी पाहिजे मला फक्त एवढंच दे बघा याला म्हटलं आहे खरं भक्त साई इतना दिजिये जामे कुटुंब समाय मै बी भूका नारहू साधुन भूका जाय याला म्हटलं आहे खऱ्या भक्ताचं लक्षण म्हणजे तो समाधानी असतो तो संतुष्ट असतो त्याला जे काही मिळते त्यामुळे त्याला समाधान असते तो आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेतो आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच कमावतो तो नुसता पैशाच्या मागे धावत नाही म्हणून तर म्हटलं आहे की समाधान पाहिजे भक्ताच्या मनामध्ये मनात सर्वदा समाधान असते भोगावर किंचित आसक्ती नाही भोगांवर किंचित आसक्ती नाही तो कोणत्याही इंद्रिय भोगाच्या मागे धावत नाही त्याचा इंद्रियावर निग्रह असतो ह्या जगामध्ये एवढे आकर्षण आहे प्रलोभन आहे पण भक्त या सगळ्यांच्या मागे धावत नाही त्याला भगवंत पाहिजे असतात तो ह्या सगळ्या गोष्टींच्या कामना करत बसत नाही कारण कामना भरपूर आहे पण त्याला माहीत आहे की आपल्याला गरज आहे का अवर नीड्स आर फ्यू अवर वांट्स आर मेनी आपल्या गरजा थोड्याच आहे पण इच्छा मात्र मनामध्ये भरपूर आहे तेव्हा हा असा भक्त जो खरा भक्त आहे उत्तम भक्त आहे तो ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे धावून भोगवादी होत नाही पाश्चात्य संस्कृती भोगवादी आहे भारतीय संस्कृती त्यागवादी आहे म्हणून उपनिषदामध्ये म्हटलं आहे त्यागे नैके अमृतत्व मानशू हुंडक म्हणते न कर्मना न प्रजया न धनेना ना कर्म ना, ना ना न कर्मना न प्रजया न धने त्यागे की अमृतत्व मानसूहू कर्माद्वारेही होत नाही तुम्ही खूप रात्रंदिवस काम करत बसले आणि तर आसक्त झाले प्रजया कितीही संतान तुम्ही पैदा केले आणि धनेनं कितीही तुम्ही पैसे जमावले तरीही ईश्वरला भूत नाही त्यागे नायिके एकमात्र त्यागानंच तुम्हाला अमृतत्व मानस होऊ अमृतत्वाचा लाभ होऊ शकतो म्हणून ह्या भोगांच्या मागे भक्तांनी धावू नये त्याचा आपल्या मनावर आणि इंद्रियावर निग्रह असावा विषय तर आहेच आपल्या मनाला आकर्षित करत आहे पण त्याचा मात्र त्याच्यावरती कंट्रोल पाहिजे आत्मसंयम पाहिजे हे भक्ताचं एक लक्षण आहे भक्ताचा एक गुण आहे तेव्हा मनात सर्वदा समाधान असते भोगांवर किंचित आसक्ती नाही भोगांवर किंचित आसक्ती नाही त्यानंतर निंदास्तुती शत्रुमित्र रागद्वेष यांनीही विचलित होत नाही मानापमान सुखदुःख थंडीवून सर्व अवस्थेत स्थिर राही सर्व अवस्थेत स्थिर राही तर इथे अजून एक लक्षण सांगितलं आहे भक्ताचं की निंदा शत्रु मित्र शत्रुमित्र द्वेष ह्या सगळ्या अवस्थांमध्ये ज्याचं मन बिलकुल विचलित होत नाही मान अपमान सुखदुःख थंडी ऊन ह्या सर्व अवस्थेत स्थिर तो राही आता जीवन म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी येणारच थंडी ऊन येणार सुखदुःख येणार रागद्वेष येणार त्यानंतर इथे निंदास्तुती येणार शत्रुमित्र येणार हे द्वंद्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते पण हे द्वंद्व जरी जीवनामध्ये आले तरी अशा प्रकारचा भक्त कधीही विचलित होत नाही आता बघा ना स्वामी विवेकानंदचं उदाहरण ब आपण बघूया आता स्वामीजींची अमेरिकेमध्ये असताना त्यांची किती निंदा करण्यात आली मोठ पेपरमध्ये मोठमोठ्या अक्षरामध्ये लिहून यायचं की हा भारतामधून आलेला संन्यासी हा ब्राह्मण नाही ह्याला संन्यास घ्यायचा अधिकार नाही हा एक ढोंगी बाबा आहे हा अनैतिक जीवन जगतो आहे हा इथे मांसाहार करतो आहे असं पेपरमध्ये मोठमोठ्या अक्षरात लिहायचे स्वामीजींचे शिष्य म्हणायचे की स्वामीजी तुम्ही प्रतिकार करा तुम्ही पण यांच्या विकाईसाठी काहीतरी लिहा तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी त्यांच्या पातळीवर जाऊ शकत नाही त्यांना जे लिहायचं आहे माझ्याविरुद्ध ते लिहू द्या पण मी त्यांच्या पातळीवर जाऊ शकणार नाही म्हणजे बघा स्वामीजींची निंदा पण खूप झाली आणि स्तुती पण झाली त्यांच्या व्याख्यानांची प्रशंसा पण झाली पेपरमध्ये कितीतरी लिहून आलं की परिषदेमध्ये सर्वधर्म परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून स्वामी विवेकानंद हेच एकमात्र होते सगळ्या पेपरमध्ये त्यांची प्रसिद्धी झाली इकडे त्यांची निंदा पण झाली पण बघा दोन्ही अवस्थेमध्ये त्यांचं मन विचलित झालं नाही म्हणून ते म्हटलं आहे निंदा स्तुती शत्रू मित्र त्यांना कितीतरी शत्रू होते कारण आता त्यांनी धर्माचा प्रचार केल्यामुळे हिंदू धर्माचा बाकी धर्माचे लोक त्यांचे शत्रू झाले कितीतरी पाद्री लोकं त्यांच्या मागे लागले एवढंच नव्हे तर त्यांना एकदा घरी बोलावून कॉफीमध्ये विष पण दिलं त्यांना मारण्याचा पण प्रयत्न करण्यात आला एवढे शत्रू होते आणि त्यांचे मित्र तर भरपूर होते मिस मॅक्लावूड ओली बुल वगैरे किती अमेरिकेमध्ये मित्र होते म्हणजे शत्रूही होते आणि मित्रही होते पण या दोनही तर त्यांनी स्वीकार केला पण विचलित झाले नाही राग आणि द्वेष यापासून हा मुक्त पाहिजे जी गोष्ट आवडते त्यावर आसक्त व्हायचं आणि जी गोष्ट आवडत नाही त्याचा द्वेष करायचा तर इथे रागद्वेष म्हटलं आहे इथे मनामध्ये रागद्वेष पण असायला नको आता काही काही गोष्टी आपल्या आवडीच्या असतात त्यावर आपण आसक्त होतो आता स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये केवढं ऐश्वर होतं लोकं किती आनंदात राहायचे त्या स्वामीजी सहज अमेरिकेमध्ये राहू शकले असते एवढ्या सुखसोयी उपलब्ध आहे आणि भारतामध्ये एवढं दारिद्र्य आज आपण बघतो आपले विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिकायला जातात आणि म्हणतात की शिक्षण झाल्यानंतर आम्ही परत येऊ पण एकदा अमेरिके शिकायला गेले की तिथलं वातावरण बघून तिथलं ऐश्वर बघून त्यामध्येच ते दंग होऊन जातात इकडे आपले आईवडील आहे घरदार आहे सगळं सगळं विसरून जातात ते अमेरिकेचं वातावरण त्यांच्या मनाला एवढं प्रलोभित करते की ते भारत मातेला विसरते आपल्या आईवडिलांना विसरते आणि तिथेच ग्रीन कार्ड घेऊन सेटल होतात बघा ही असते आसक्ती स्वामीजी पण चार वर्ष राहिले पण कधीही त्यांच्या मनामध्ये विचार आला नाही की आपण इथेच सेटल झालो पाहिजे इथे तर खूप सुविधा आहेत नाही आसक्त झाली नाही आणि द्वेष पण केला नाही की हे लोक एवढे भोगी आहे यांना धर्म काही कळत नाही त्यांचा द्वेष नाही केला त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना योग्य मार्ग दाखवला त्यांना त्या भोगवादामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा धिक्कार नाही केला आपण म्हणतो अरे काय हे आपण फॉरेनरला एखाद्या बघितलं अरे हे काय भोगवादी आहे आपण त्याच्याकडे कशा नजरेनं बघतो की हे अमेरिकन लोक म्हणजे भोगीच आहे असं स्वामीजींनी कधीच केलं नाही तरी ते राग पण नाही द्वेष पण नाही याने विचलित झाले नाही आणि मान आणि अपमान आता मान आणि अपमान होतोच नेहमीच काही आपला मान होतात असं नाही कधी कधी अपमान पण सहन करावा लागतो दोन्ही गोष्टी सहन करायला लागतं सुख दुःख जीवनामध्ये सुख येणार आणि दुःख पण येणार स्वाभाविक आहे सुख आले की दुःख येणारच कारण त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जिसे तू सुख सुखकेता है वह सुख नाही है प्यारे सुख का मुकुट किए धारण आते है दुख के अंगारे समाज म्हणतात हॅपीनेस प्रेझेंट्स बिफोर मॅन वेअरिंग द क्राउन ऑफ सॉरो ऑन इट्स हेड तुमच्यासमोर दुःख ये सुख येते पण ते सुख डोक्यावर दुःखाचा मुकुट धारण करून येते तुम्ही सुखाला घेतलं की तुम्हाला दुःखाला घ्यावंच लागेल मी फक्त सुखच घेईल आणि दुःख घेणार नाही असं म्हणून चालणार नाही तुम्हाला दोन्ही घ्यावं लागेल आणि दोन्ही घेऊन विचलित व्हायचं नाही तेव्हा इथे ते सुखदुःख थंडी ऊन हे दोन्ही समान मानतात आता अमेरिकेमध्ये केवढी मोठी थंडी होती स्वामीजी कुडकुडत होते त्यांना रात्री रेल्वेच्या डब्यामध्ये राहावं लागलं आणि उलंचे कपडे नाही आणि एवढ्या प्रचंड थंडीत त्यांनी सहन केलं भारतामध्ये भारत भ्रमण केलं आणि एवढ्या उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये भारतामधली उष्णता बघा पण त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं म्हणजे थंडी पण सहन केली ऊन पण सहन केलं कुरकुर केली नाही थंडी ऊन सर्व अवस्थेत स्थिर तो राही ह्या सगळ्या अवस्थांमध्ये तो मन आपलं स्थिर ठेवू शकतो ह्या सगळ्या अवस्थांमध्ये तो विचलित होत नाही त्याला म्हटलं आहे उत्तम भक्त आणि हे स्वामीजींनी त्यांच्या सॉंग ऑफ संन्यासीन त्यांनी इंग्रजीमध्ये एक छान कविता लिहिली आहे जेव्हा स्वामीजी अमेरिकेला होते तेव्हा थाउजंड आयलँड पार्क इथे असताना त्यांना प्रेरणा झाली प्रेरणा मिळाली आणि त्यांना प्रेरणेमध्ये सॉन्ग ऑफ संन्यासीन ही कविता लिहिली अतिशय उत्कृष्ट कविता आहे म्हणजे यामध्ये भक्ताचे आणि संन्यासाचे आदर्श दिले आहे की एका भक्तानी आणि एका संन्याशानी कशाप्रकारे जीवन जगलं पाहिजे यादे स्वामीजी मनत हिड दे नो मोर हिड दे नो मोर हाउ बॉडी लीव और गोज इट टास्क इज डन लेट कर्मा फ्लोट इट डाउन लेन वन पुट गार्लैंड्स ऑन अनादर किक दिस फ्रेम से नॉट नो प्रेज और ब्लेम कैन बी वे द प्रेजर प्रेज़ और ब्लेमर ब्लेम्ड आर वन दस दाउ बी काम सन्यासी बोल्ड से ओम तत्सत ओम काय म्हणतात स्वामीजी बघा हिड देन नो मोर हाऊ बॉडी लिव्ज ऑर गोज हे शरीर राहिलं काय आणि गेलं काय काहीच परवा करू नका कारण ते अनित्य आहे हिड देन नो मोर हाऊ बॉडी लिव्ज ऑर गोज इट टास्क इज डन लेट कर्मा फ्लोट इट डाऊन त्याचं काम संपलं आहे ते आता तुमच्या कर्माप्रमाणे ते फ्लोट होणार आहे ते आता तुमच्या प्रारब्ध कर्माप्रमाणे ते सुख आणि दुःख येणार आहे त्याला तर ते कर्मानुसार चालणार आहे तुम्ही काळजी करू नका इट टास्क इज डन लेट कर्मा फ्लोट इट डाऊन लेट वन पुट गार्लँड्स ऑन अनादर किक दिस फ्रेंड कोणी तुम्हाला माळा जरी घालतील खूप माळा घालतील आणि कोणी तुम्हाला लात्यांनी ठुकरावून पण देतील पण अशा दोन्ही परिस्थितीमध्ये इथे स्वामीजीने म्हटलं आहे के केव्हा तुम्हाके माला विवे किव्हा तुम्हाके पदे प्रहार वे। मन्यर ही वे मने शांती भांगुना कोखून बेंगॉलीमध्ये आहे की तुम्हाला कोणी माळा घालतील तुम्हाला कोणी किक मारतील पण मनाची शांती भंगू देऊ नका तेव्हा इथे हिड देन नो मोर हाऊ बॉडी लिव्ज ऑर गोज इट टास्क इज डन लेट कर्मा फ्लोट इट डाऊन लेट वन पुट गार्लँड्स ऑन अनादर किक धि किक दिस फ्रेम से नॉट प्रेझर प्रेझ ऑर ब्लेमर ब्लेम आर वन जो तुमची प्रशंसा करतो आणि जो तुम्हाला ब्लेम करतो तुमची निंदा करतो हे दोघंही एकच आहे या दोघांमध्ये तो परमात्माच आहे हे बघण्याचा प्रयत्न करा प्रेझर प्रेझ ऑर ब्लेमर ब्लेम दस दाओ बी काम संन्याशी बोल्ड से ओम तसतोम काय सुंदर क स्वामीजींनी म्हटलं यामध्ये हिट देन नो मोर हाऊ बॉडी लिवज आर गोज टास्क इज डन लेट कर्मा फोट इट डाऊन लेट वन पुट ऑन गार्टर किक दिस फ्रेम से नॉट नो प्रेज अँड ब्लेम कॅन बी वी आर द प्रेजअर प्रेज डो आर ब्लेमर ब्लेम ऑन वन दस दाऊ बी काम संन्याशी बोल्ड से ओम तसतोम या एका कडव्यामध्ये स्वामीजींनी आपल्याला भक्ताचा आदर्श सांगितला आहे की तुम्हाला कोणी लाथनं मारतील कोणी तुमच्या गळ्यामध्ये माळा टाकतील हे सगळं होईल पण मात्र तुम्ही नेहमी शांत राहा दाऊ काम तुमचं मन विचलित होऊ देऊ नका तर इथे स्वामीजी काय म्हणतात फ्यू ओन्ली ओनली नो द ट्रूथ द रेस्ट विल हेट अँड लॉ फॅट दी ग्रेट वन बट पे नो हिड गो दाऊ द फ्री फ्रॉम प्लेस टू प्लेस अँड हेल्प देम आउट ऑफ डार्कनेस माय वेल विदाउट द फिअर ऑफ पेन ऑर सर्च फॉर प्लेजर्स गो बियॉन्ड देम बोथ सन्यासी बोल्ड से ओम तत्स ओम इथे स्वामाजी म्हणतात विदाउट द फियर ऑफ पेन ऑर सर्च फॉर प्लेजर गो बियॉन्ड देम बोथ म्हणजे इथे स्वामाजी आपल्याला सांगतात की के काय केलं पाहिजे फक्त थोड्या लोकांना सत्य माहीत असते फ्यू ओनली नो द ट्रूथ द रेस्ट विल बाकीचे लॉफ अँड हेट द मला बाकीचे हेट अँड लॉफ ॲट दी तुमचा हेट करेल तुमचे घृणा करतील तुम्हाला हसतील हे किती मूर्ख आहे बट ग्रेट वन पे नो हिट टू देम तुम्ही त्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका गो दाऊ फ्रॉम प्लेस टू प्लेस अँड हेल्प देम आउट ऑफ डार्कनेस माया व्हेल तुम्ही गावोगावी जा घरोघरी जा गो जाऊ फ्रॉम प्लेस टू प्लेस आणि हे मायेमध्ये जे बद्ध झालेले अज्ञानी जीव आहे त्यांना या मायेच्या बंधनातून मुक्त करा आणि ते करत असताना जरी तुम्हाला कष्ट झाले तरी तुम्ही त्याला काही मनावर घेऊ नका विदाऊट द फिअर ऑफ पेन ऑर सर्च फॉर प्लेजर तुम्ही कुठे सुखाची कामना करू नका आणि दुःखाला तरी त्याकडे दुर्लक्ष करा गो बियाँड देम बोथ संन्याशी बोल्ड से ओम तसतो तेव्हा इथे स्वामीजींनी दोन कडव्यामध्ये सांगितलं आहे की भक्ताचं लक्षण की मान अपमान निंदा स्तुती तो कसा पलीकडे पाहिजे आणि दुसरं म्हणजे सांगितलं आहे की त्यांनी जरी त्याचा अपमान झाला निंदा झाली त्रास झाला कष्ट झाले तरी कशाचीही लोकांनी त्याची निंदा केली कशाची पर्वा न करता त्यानं निमूटपणे लोकांचं अज्ञान दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे तो गावागावी जाऊन लोकांना या अज्ञानाच्या निद्रेमधून जागं केलं पाहिजे मग ते करताना कितीही त्रास झाला तरी सहन केला पाहिजे त्याची पर्वा करायला नको म्हणजे ह्या दोन कडव्यांमध्ये स्वामीजींनी एका आदर्श संन्यासाची आणि आदर्श भक्तांचे गुण सांगितलेले आहे आणि ते त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करून दाखवले ते एक उत्तम भक्त होते म्हणून श्रीरामकृष्ण त्यांच्यावर एवढे प्रेम करायचे आणि शेवटल्या कडव्यामध्ये आहे श्रद्धा भक्ती मनात बाळगुण श्रद्धा भक्ती मनात बाळगुण उपदेशांचे आचरण जो करी असा भक्त मजप्रिय असे जो केवळ मलाच ध्येय करी जो केवळ मलाच ध्येय करी आता भगवंत काय म्हणतात श्रद्धा भक्ती मनात बाळगुना म्हणजे मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती पाहिजे जर श्रद्धा आणि भक्ती नसेल तर त्या तुमच्या दिखाव्याला काही अर्थ नाही श्रद्धा भक्ती मनात बाळगुण उपदेशांचे आचरण करी उपदेशांचं आचरण पण केलं पाहिजे म्हणजे भगवंताविषयी श्रद्धा भक्ती असल्याशिवाय आपण त्यांच्या उपदेशांचं पालन करू शकत नाही आचरण करू शकत नाही तेव्हा आपण बघतो की अद्भुतानंद महाराजांनी ठाकुराने सांगितलेल्या सगळ्या उपदेशांचं पालन केलं ते म्हणाले की अरे रात्री झोपायचे नाही साधकाने रात्री साधनभजन केलं पाहिजे ते कधीही झोपले नाही ते जेव्हा रामचंद्र दत्ताच्या घरी होते तेव्हा ठाकुरांनी म्हटलं होतं की जो भगवंतासाठी व्याकुळून रडतो भगवंत त्याची प्रार्थना जरूर ऐकतो तो, तो कुठे आहे काय आहे काय करतो हे भगवंत बघत नाही हे ऐकून लाटू महाराज रात्रभर आपले चादर ओढून त्यामध्ये भगवंतासाठी रडायचे म्हणजे ठाकूरांनी जे, जे सांगितलं त्याचा त्यांनी उपदेशाचं आचरण पण करून दाखवलं कारण भगवंतावर त्यांची श्रद्धा भक्ती होती तुकडोजी महाराज म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशानं पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मनात भाव नाही मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव देव अशानं पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र भगवंत काय बाजारचा भाजीपाला नाही तुमच्या मनामध्ये श्रद्धा भक्ती नसेल तर तुम्हाला तो मिळणार नाही जनाबाई म्हणते देव भावाचा भू केला वैकं वैकुंठ सोडून या आला भ भगवान भावाचा भूकेला आहे तेव्हा मनामध्ये भाव पाहिजे भक्ती पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि भगवंताच्या उपदेशांचं आचरण केलं पाहिजे यात उपयोग काय बघा ठाकूरांचे भक्त नाग महाशय ठाकुरांनी सांगितलं की कामिनी कांचनाचा त्याग करायचा त्यांनी विवाह केला वडिलाच्या आग्रहामुळे पण विवाह करूनसुद्धा पत्नीशी शारीरिक संबंध नव्हता रात्री ते झाडावर जाऊन बसायचे की आपल्या पत्नीने आपल्याकडे वाईट नजरेनं बघू नये म्हणून झाडावर जाऊन बसायचे रात्रभर त्यांची पत्नी पण चांगली होती तिने पण त्यांना साथ दिला पण बघा विवाहित असूनही ब्रह्मचर्याचं आचरण करून दाखवलं ठाकूर म्हणायचे की डॉक्टरांना आणि वकिलांना भगवान लाभ करून घेणं फार कठीण असतं कारण वकिलांना खोटं बोलावं लागतं डॉक्टरांना रोग्यांच्या दुःखापासून पैसे कमावे लागतात तेव्हा म मा, मा नाग महाशयाचं एकमात्र साधन होतं उपजीविकेचं होमिओपॅथी दवाखाना त्यांनी तो दवाखाना दवा बंद केला त्या औषधाची पेटी गंगेत फेकून दिली आणि डॉक्टरकीचा व्यवसाय पूर्णपणे थांबवला परवा केली नाही की आपलं काय होईल आपल्याला कोण पोसेल भगवंत आहे म्हणजे बघा एवढं ठाकूरांवर प्रेम होतं की त्यांनी सांगितलेल्या सगळ्या उपदेशांचं त्यांनी आचरण करून दाखवलं भगवंताचा लाभ होत नाही म्हणून त्यांनी खाणंपिणं सोडून दिलं म्हणजे या शरीराला अन्न देऊन काय उपयोग आहे ह्या शरीराद्वारे भगवान लाभ झाला नाही ह्या शरीराची आता मी कशाला एवढी काळजी घेऊ खाणंपिणंच बंद करून दिलं की भगवान लाभ झाला नाही तर हे शरीर ठेवून उपयोग काय हे जेव्हा ठाकूरांच्या शिष्यांना कळलं तेव्हा स्वामीजी ब्रह्मानंदजी सगळे त्यांच्या घरी गेले अहो म्हणे नागमाशे आम्ही तुमच्याकडे भिक्षा घ्यायला आलेलो आहे आम्हाला माधुकरी पाहिजे नागमाशे म्हणाले की ठीक आहे तुम्ही आलात माझ्या घरी मी तुम्हाला भिक्षा दिलीच पाहिजे बाजारात गेले तांदूळ आणले डाळ आणलं तेल आणलं सगळं आणलं छानपैकी खिचडी बनवली भाजी बनवली आणि त्या सगळ्यांना त्यांनी भोजन दिलं सगळे म्हणाले की तुम्ही जेवण केल्याशिवाय आम्ही जेवण करणार नाही आता मात्र नागमाशे खूप मुश्किलमध्ये पडले पण ह्या सगळ्यांनी त्यांना एवढा आग्रह केला की के त्यांना शेवटी त्यांच्यासोबत भोजन करावं लागलं म्हणजे बघा असे असतात भ खरे भक्त की भगवंतावर एवढी श्रद्धाभक्ती असते आणि भगवंताच्या उपदेशाचं तंतोतंत पालन करतात तेव्हा भगवंत काय म्हणतात श्रद्धा भक्ती मनात बाळगुण उपदेशांचे आचरण जो करी असा भक्त मज प्रिय असे जो केवळ मलाच ध्येय करी जो केवळ मलाच ध्येय करी तर बघा हे सगळे गुण लक्षणं उत्तम भक्ताचे आहे आणि भगवंताने ते आपल्याला थोडक्यात सांगितलं आहे की जर आपल्याला उत्तम भक्त व्हायचं असेल तर हे गुण आपल्यामध्ये पाहिजे आणि जर आपल्यामध्ये हे गुण नसतील तर ते गुण आपल्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कदाचित सगळे गुण आपल्यामध्ये आज नसतीलही पण आपण ते गुण आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर ते गुण आपल्यामध्ये आले तर आपण भगवंताला अतिशय प्रिय होऊ भगवान कृष्ण म्हणतात जो केवळ मला ध्येय करी असा भक्त मज प्रिय असे तर असा भक्त ह्या सगळ्या गुणसंपन्न भक्त तो मला अतिशय प्रिय असतो तेव्हा आज आपला इथे सुलभगीता रसामृताचा एकविसावा चिंतन आज आपलं इथे संपलेलं आहे आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय भक्तियोग या भक्तियोगाचा आजचा तिसरा भाग होता तेव्हा तिसरा भाग आपण इथे संपवलेला आहे आता यानंतर आपला तेरावा अध्याय सुरू होईल पुढे तेव्हा आपण या भक्तियोगाचं चिंतन आज आपण इथेच थांबूया आणि त्यापूर्वी सगळी कडवी मी एकदा वाचून घेतो म्हणजे सलग तुमच्या लक्षामध्ये राहील आणि हे कडवी आज केली ती कडवी पण त्यामध्ये येतील आणि सलग कविता तुम्हाला एका ठिकाणी मिळेल तेव्हा सुलभ गीता रसामृत प्रवचन एकोणीस ते एकवीस या अध्यायावर आपण एकोणीस वीस आणि एकवीस असे तीन प्रवचनं घेतलेली आहेत गीता अध्याय बारावा भक्तियोग अर्जुन बदला प्रभू तुम्हाला दोन प्रकारचे भक्त भजती सगुण निर्गुण साधना करीती त्यामध्ये श्रेष्ठ कोण असती माझ्यावर मन स्थिर करोनी जे माझ्याशीचं नित्ययुक्त असती परमश्रद्धेने केवळ मलाचं भजती तेच सर्वश्रेष्ठ योगी असती तेच सर्वश्रेष्ठ योगी असती तेही शेवटी मलाच मिळतील तेही शेवटी मलाच मिळतील करती जे निर्गुण ब्रह्मसाधना सर्वेंद्रियांना नियंत्रित करुणी झटती सर्व भूतांच्या कल्याणा निर्गुण निराकार ब्रह्मसाधना फारच अवघड असे मानवाला देहबोध जर मनात असेल तर भयंकर क्लेशची होई त्याला मलाच जीवनाचे ध्येय मानुनी करी जो माझेच निरंतर चिंतन सर्व कर्म मला समर्पित करती त्याचे तोडतो शीघ्र भवबंधनं मनबुद्धी मलाच अर्पण करुणी चित्त माझ्यावरीचं स्थिर करी तेही तुला शक्य नसेल तर नियमित ध्यानाभ्यास करी तेही तुला शक्य नसेल जर तर माझ्यासाठीचं कर्म करी कर्मफलांचा त्याग करिता होशील तू शांतीचा अधिकारी भगवंत वदले सांगतो अर्जुना माझ्या उत्तम भक्ताचे लक्षण ज्याच्या ठाई वसती हे गुण तोची मला प्राणप्रिय जान द्वेषकुणाचा कधी करत नाही मनात सदा मैत्री करुणेचा भाव हर्ष शोक भय अहंकारही नाही सर्वांविषयी बाळगतो समभाव दृढनिश्चयपूर्वक साधना करी अपेक्षा कसलीच ठेवीत नाही मनात सर्वदा समाधान असते भोगांवर किंचित आसक्ती नाही निंदास्तुती शत्रु मित्र रागद्वेष यांनीही विचलित होत नाही मानापमान सुखदुःख ऊन सर्व अवस्थेत स्थिर तो राही श्रद्धा भक्ती मनात बाळगुण उपदेशांचे आचरण जो करी असा भक्त मजप प्रिय असे जो केवळ मलाचं ध्येय करी जो केवळ मलाचं ध्येय करी तर इथे आपण बारावा अध्यायाचे बारा, बारा कडवे आज आपण संपवलेले आहे तेव्हा आजच्या आपल्या या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया आज आपलं एकविसावं चिंतन होतं आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय भक्तियोग होता, होता। सुलभ गीता रसामृतामध्ये आज आपण बारावा अध्याय बघितला पुढच्या वेळेस आपण तेराव्या अध्यायामध्ये प्रवेश करूया तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊ सर्वे भवन्तु सुखिन सर्वे संतो सर्वे भद्रा पश्यतो मा कश्चि दुःख वाग् मा कश्चित् दुःख ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु